नमस्कार मंडळी, इटलीच्या खाद्य संस्कृतीमधील आपण ह्या आधी सुद्धा एक रेसिपी पाहिली होती, ती म्हणजे चिकन अल्फ्रेडो पास्ता। आणि आज आपण बघणार आहोत जगाला वेड लावणारा अजून एक म्हणजे पिझ्झा। तर आज मी करणार आहे डबल लेयरचा पनीर पिझ्झा, आणि त्यासाठी लागणार आहे कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आणि पनीर। आणि पनीरला कोटिंग करण्यासाठी लसूण, काली मिरी आणि थोडंसं मीठ। सर्वप्रथम काय करायचं आहे, तर पनीर आहे तो ह्या तीन साहित्यांमध्ये आपल्याला कोटिंग करून घ्यायचं आहे। लसूण, काळी मिरी आणि मीठ हे सर्व कोटिंग करून झालं की आता आपण एक पॅन गरम करा आणि त्यामध्ये थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाका। तुम्ही इथे व्हेजिटेबल ऑइल सुद्धा वापरू शकता। आता ह्यामध्ये आपण जो कोटिंग केलेला पनीर आहे तो घेऊ शकता। तुम्हाला पनीर छोट्या तुकड्यांमध्ये आवडत असेल तर तुम्ही छोटे पीसेस सुद्धा करू शकता। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे। हे फ्राय करून झाले की आता हे एका साईडला काढून घ्या आणि त्याच पॅनमध्ये आता आपण ह्याची टॉपिंग तयार करणार आहोत। तर थोडस परत एकदा ऑलिव्ह ऑइल घेतलं आहे मी, आणि आता ह्यामध्ये आपण जो चौकोनी कट करून घेतलेले ज्या भाज्या आहेत म्हणजेच कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो, आपल्याला ह्या तिन्ही भाज्या 5 मिनिटांसाठी व्यवस्थित असं सॉटे करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर थोडंसं 1 चम्मच मिक्स हर्ब्स घ्या आणि 2 चम्मच टोमॅटो सॉस घ्या। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो सॉस अजून ऍड करू शकता। 1 चम्मच पिझ्झा सॉस घ्या आणि आता हे सर्व एकजीव करून परत एकदा 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित असं सॉटे करून घ्या। आपल्याला हे 80% फक्त शिजवून घ्यायचं आहे, जास्त सुद्धा हे शिजवू नका। तर आपली ही जी टॉपिंग आहे ती एका साईडला आता आपण ठेवूया। आता तयारी करूया आपल्या पिझ्झाची। तर आपला जो हा बेस आहे तो आपल्याला 2 भागांमध्ये कट करायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही 2 भागांमध्ये कट करा। आपल्याला हे जे 2 लेयर लावायचे तर आपल्याला एका बेस पासूनच 2 भाग करायचे। आता एक जो भाग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आता तुम्ही 2 ते 3 चम्मच पिझ्झा सॉस आणि 2 ते 3 चम्मच टोमॅटो सॉस, आपल्याला हे सॉसेस दोन्ही सेम प्रमाणात ठेवायचे आहेत। आणि आता हे सॉसेस पूर्ण बेसला व्यवस्थित असं लावून घ्या। सगळीकडे व्यवस्थित असं लावून झालं की तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही इथे चीज घेऊ शकता। जर तुम्ही चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चीज ऍड करून झालं की आपली ही जी टॉपिंग रेडी आहे ती टॉपिंग तुमच्या आवडीनुसार ऍड करा। आता ह्याच्यावर आता आपण करणार आहोत सेकंड लेअर। ह्यासाठी बेसचा आपण जो एक भाग अजून ठेवला होता तो भाग ह्याच्यावर घ्यायचा आहे। परत एकदा पिझ्झा सॉस आणि टोमॅटो सॉस तुमच्या आवडीनुसार सेम क्वांटिटी मध्ये घ्या आणि संपूर्ण बेसला व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्या। सर्व असं स्प्रेड करून झालं की परत एकदा तुमच्या आवडीनुसार भरपूर असं चीज ऍड करा। आणि आता ऍड करा पनीर। पनीर सुद्धा तुमच्या आवडीनुसार इथे राहणार। आणि पनीर ऍड करून झाल्यावर तुमची जी टॉपिंग होती ती टॉपिंग ऍड करा। आणि आता परत एकदा तुमच्या आवडीनुसार भरपूर असं चीज ऍड करा। आता मेन स्टेप ही आहे की आपल्याला आता अशी जाळीदार प्लेट घ्यायची आहे आणि तिला आता ऑइलने ग्रीस करून घ्या। ही प्लेट ग्रीस करून झाली की ह्यावर आपल्याला आपण जो पिझ्झा रेडी केला आहे तो ह्याच्यावर ठेवायचा आहे। आता एक पॅन गरम करा आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवा, त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवा। आणि आता ह्या स्टँडवर आपण जो प्लेटवर पिझ्झा ठेवला होता ती प्लेट ह्याच्यामध्ये ठेवा। आपले 2 लेयर आहेत त्यामुळे आपल्याला हे आधी थोडंसं वाफेवर शिजवायचं आहे। आपण 5 मिनिटांसाठी हे वाफेवर शिजवणार आहोत। इथे मी लीडला जो एक पॉइंट आहे तो सुद्धा मी गव्हाच्या पिठाने पॅक केला आहे, जेणेकरून आपली जी वाफ आहे ते आतमध्येच राहून पिझ्झा हा व्यवस्थित शिजणार।
5 मिनिटांनंतर मी हा ओपन करणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान असं चीज मेल्ट झालं आहे आणि खूप छान असा पिझ्झा दिसत आहे। तर आता आपण त्याची सेकंड स्टेप बघणार आहोत। आता आपला जो पॅन आहे तो गरम करा आणि त्याला ऑइल ने व्यवस्थित असं ग्रीस करून घ्या। ऑइल ने ग्रीस करून झालं की हा जो मेल्ट झालेला जो पिझ्झा होता तो थोडासा गार झाल्यानंतर मी ह्याच्यावर परत एकदा ठेवणार आहे। आणि आता मी हा परत एकदा 5 मिनिटांसाठी मी हा शिजवणार आहे। तर तयार आहे आपला हा इटालियन पिझ्झा विदाउट ओव्हन ने आणि तोही डबल लेअर वाला चीजी पनीर पिझ्झा। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा। तसेच नवीन रेसिपीज अपलोड केलेल्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका। आणि अशा भरपूर साऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनल प्लेलिस्टमध्ये जाऊन प्लेलिस्ट प्ले करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।